म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री महोदय सांगत होते की आम्ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्रांना न्याय न दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेलं आहे, आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जिथे सगळीकडे आहे, हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉकिंगसाठी संधी नाही आहे. ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदयांसमोर देखील लाठीचार्ज झाला, कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात, स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉकिंगसाठी का संधी नाही? हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे, आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? गेल्या 2 आठवड्यात आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी MTHL इथे जाऊन पाहणी करून आले, जी आमची थोडी सवय होती, प्रत्येक महिन्यात जाऊन पाहणी करायची आणि प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू बैठका घ्यायची. मी सतत बोलत होतो की या सरकारचं कामावर लक्ष नाही तर ते थोडं दाखवायला ते MTHLला जाऊन आले. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असतानाच 80% काम पूर्ण झालेलं, आणि जे काही मी ऐकतोय आज पण मला वाटतं ओरोट्रॉपिक लॉन्चिंग वगैरे आहे MMRDAचं, ते झाल्यानंतर नोव्हेंबर पुढच्या वर्षीपर्यंत 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल. तसंच काल परवाकडे जाऊन कोस्टरोडची पाहणी करून आले. मला एक आनंद ह्याच्यात आहे की जे उद्धव साहेबांनी काम सुरू केलेलं साधारण 60% पूर्ण केलेलं काम होतं, आत्ता कुठे ना कुठेतरी कदाचित आमच्यासोबत जे 40 लोक होते ज्यांनी गद्दारी केली त्यांना काम आमचं दिसायला तरी लागलं असेल, आणि मुंबईकरांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, जी काही सेवा आम्ही करत होतो आणि करत राहणार ही थोडीफार बघायला तरी मिळाली असेल की काम कसं करायचं असतं. आत्ता मी परवाकडे ऐकलं 63% काम कोस्टल रोडचं झालेलं आहे, खरं तर सरकार आमचं पाडलं तेव्हाच 60% काम झालेलं होतं. पण हे दोन जसे महत्वाचे प्रकल्प आहेत, तसं तिसरा एक महत्वाचा प्रकल्प तो म्हणजे वर्सोवा बँड्रा सीलिंक आहे. त्याचं काम आपल्याला माहिती आहे अनेक दिवस बंद पडलेलं होतं. आमच्या वेळी देखील जेव्हा आम्ही रिव्ह्यू बैठका घ्यायचो तेव्हा MSRDCकडून काही थातुरमाथुर उत्तर यायचं की आता असं करतं तसं करतं, कारण हा एकमेव कदाचित असा फ्लायओव्हर किंवा सीलिंक होईल आपल्या वर्ली बँड्रा सीलिंकला ह्या काळात आता, जिथे 4 टोल, एक नाही तर 4 टोल ह्या मुंबईकरांना लादले जाणार आहेत. कोस्टल रोडला 1 सुद्धा टोल नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला माहिती असेल की काही काळ हे काम बंद होतं, कामाची कंपनी बदललेली आहे, कॉन्ट्रॅक्टर बदललेले आहेत. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी रिव्ह्यू घेतलाय की नाही आम्हाला माहिती नाही. पण जे मी सतत बोलत आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना, मग ते कुठच्याही भाषेचे असो, कुठच्याही प्रांताचे असो, आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणून लोक येतात नोकरीची संधी बघत. काल परवाकडे जो माझ्या डोळ्यासमोर एक प्रकार आलेला आहे तो मी ह्या कागदावर आणलेला आहे प्रिंटआउटकडून, तो मी आपल्या समोर आणणार आहे. वर्सोवा बँड्रा सीलिंक ची कंपनी बदलल्यानंतर एका वेगळ्या कंपनीकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम गेलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणं न घेणं हे काही महत्वाचं नाही, कारण परत काय होतं, वेदांता फॉक्सकॉनवर जसं ह्यांनी दबाव टाकला ट्विट करायला की आम्ही महाराष्ट्रात पण येऊ असं ट्विट करून सोडून द्यायला, कदाचित ह्या कॉन्ट्रॅक्टरवर पण विषय टाकू शकतात. आता ह्या नवीन जे काही कंपनी आहे त्या कंपनीनी जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत. जॉब कुठचे आहेत? प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्लॅनिंग प्रोफेशनलचे आहेत, इंजिनियर टू सिनियर मॅनेजर, मरीन पाइलिंगचं आहे, QS अँड बिलिंगचं आहे, मरीन स्ट्रक्चरचं आहे, मरीन फॅब्रिकेशनचं आहे, प्लांट अँड मशिनरीचं आहे, QA QCचं आहे, मरीन लॉजिस्टिकचं आणि मरीन सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटचं आहे. प्रत्येकाला क्वालिफिकेशन मॅन्डेटरी काय आहे? तर BTech B डिप्लोमा सिव्हिल, म्हणजे साधारणपणे सिव्हिल इंजिनियर. ही जी साधी सोपी, अर्थात म्हणजे सोपी म्हणजे काही पास करायला सोपं नसतं, त्याच्यात मेहनतीचं काम असतंच, पण ही जी डिग्री आहे ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याच्यातून चांगली मुलं बाहेर पडलेली आहेत. कोस्टल रोड असेल, MTHSL असेल, ह्या सर्व ठिकाणी चांगलं काम आपले इंजिनियर्स करत असतात. आणि मी नुसतं हेच बोलतोय की महाराष्ट्रात देशभरातून स्वप्न घेऊन लोक येत असतात, संधी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी मिळाली पाहिजे. कारण प्रोजेक्ट कुठचा आहे? वर्सोवा बँड्रा सीलिंग. पण वॉक इन इंटरव्ह्यूज कुठे आहेत? रामाडा प्लाझा चेन्नई, म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री महोदय सांगत होते की आम्ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्रांना न्याय न दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेलं आहे, आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जिथे सगळीकडे आहे, हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉकिंगसाठी संधी नाही आहे. ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदयांसमोर देखील लाठीचार्ज झाला, कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. वेदांता फॉक्सकॉनचा विषय आणि बल्ड्रक पार्कचा विषय हाच आहे
की आपल्या राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉननी 1,00,000 नोकऱ्या आणल्या असत्या, बल्क ड्रग पार्टनी साधारण 70,000 ते 80,000 नोकऱ्या आणल्या असत्या. तसंच हा जो विषय आहे हा तसा बघितला तर सोपा आहे, साधा आहे, खूप छोटा विषय, एका कंपनीचा विषय, एका प्रोजेक्टचा विषय आहे. पण हा विषय एवढा महत्त्वाचा आहे कारण हा विषय देखील डायरेक्टली मुख्यमंत्री मोदींकडे गेले 7 वर्ष जे खातं आहे, MSRDC खातं आहे, त्याच्यातला विषय हा आहे. आणि माझा प्रश्न हाच आहे की जसं चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, DMK जे सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे, मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे तिकडच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे, आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असता तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे सर आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशाला. आणि तसाच माझा प्रश्न आहे की जर हे वर्सोवा बँड्रा सिलिंगचं काम असेल, एवढे वर्ष प्रलंबित असेल, अजून कुठेही उत्तर आलं नाही की किती टक्के काम झालेलं आहे, तुम्ही आमच्या कामांकडे गेलात, आमच्या सरकारच्या कामाकडे गेलात, बघितलं, कौतुक केलं, आनंदाची गोष्ट आहे, पण हे महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींचं जे आर्थिक खच्चीकरण चाललेलं आहे, महाराष्ट्राचं जे इकॉनॉमिक आयसोलेशन चाललेलं आहे, ह्याच्यावर कुठेतरी आम्हाला संताप येतो. जसं मी सांगितलं ना की हेच जर इंटरव्ह्यूज आज चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, लुधियानामध्ये असते, तसंच आमच्या कोल्हापूरमध्ये असते, तसंच आमच्या नांदेडमध्ये असते, संभाजीनगरमध्ये असते, तर कुठेही आम्हाला काही वाईट वाटलं नसतं. पण याचा अर्थ हाच असतो किंवा होतो की मुंबईमधलं एक जे काम आहे, जे एवढे वर्ष पूर्ण करू शकले नाहीत किंवा सुरुवात देखील करू शकले नाहीत, नवीन कंपनीला दिल्यानंतर कुठेही त्याच्यावर काही उत्तरं नाहीत की कंपनी कोण आहे, कुठून आली, काय आली, ह्याच्यावर आम्हाला प्रश्न पण विचारायचे नाही. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून, सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात, स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉक इनसाठी का संधी नाही. आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे, आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे. जे मी सांगितलं ना की जो धांगडधिंगा चाललेला आहे एकंदरच, कुठे काही गद्दार आमदार गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये, कुठे दमदाटी करतात, कुठे एक इंडस्ट्री टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याच्यावर सगळं लक्ष थोडं कमी करून, कारण अजूनही मी बघतो त्यांच्याकडून जे ट्विट्स असतात की आज ह्याचा प्रवेश आणि त्याचा प्रवेश, हे राजकीय प्रवेश ठीक आहेत, ते करून घ्या, आनंदाने करून घ्या, माझं काही म्हणणं नाही आहे. पण आपल्या महाराष्ट्रात रोजगार कधी प्रवेश करेल, रोजगाराच्या संधींचा कधी प्रवेश होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न राहिलेला आहे.